महाडला 20 मार्च 1927 ला चवदार तळ्याचा जो सत्याग्रह झाला तो केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता तर उभ्या देशाला प्रेरणा देणारा होता असं मत पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र संवाद विभागाचे प्रमुख संजय तांबट यांनी व्यक्त केलं. पुण्यात कर्वे रोड इथल्या सावरकर सभागृहात महाडचा सत्याग्रह आणि सामाजिक समता या विषयावर त्यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी माजी खासदार प्रदीप रावत आणि श्रोते उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी महाडच्या सत्याग्रहावर आधारित गीत सादर केले. मानवतेसाठी समतेसाठी सत्याचा आग्रह धरताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या पाण्यालाच आग लावली. माणसात जन्माला येऊनही माणसाला जनावरापेक्षा हीन लेखणाऱ्या व्यवस्थेविरोधातच बंडाचे निशाण फडकले. सनातन्यांची धर्म मारतंडाची माथी भडकली. चवदार तळे अस्पृश्यांनी बाटवले म्हणून तळ्यात शेण आणि गोमूत्र टाकून कर्मठांनी जलशुद्धीकरणही केले. पण पिढ्यानपिढ्यापासून मनावर चिकटून बसलेली जातीयता आणि विषमतेचा मळवट दूर झाले. आज तेच लोक बाबासाहेबांचा जय जयकार करतायत असं मत संजय तांबट यांनी यावेळी व्यक्त केलं. जातींचा अलग बनलेला हा सर्वोच्च सर्व समाज अस्पृश्य अदृश्य आणि ज्यांच्या जवळ जाऊ नये या अर्थी अगंतव्य मानला जाईल. अनेक प्रकारच्या बंधनामुळे हा समाज अगदी माणुसकीस पारखा झालेला होता. कारण तो केवळ अस्पृश्य नाही अदृश्य नाही तर त्याच्या जवळही कोणी जायची जात नसे अशा प्रकारची वागणूक या समाजाला मिळत होती. जातीभेद आणि अस्पृश्यांवरील अन्याय निवारणासाठी भगवान गौतम बुद्धांपासून ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापर्यंतच्या कामाचं महत्त्व हे किरण यांनी त्याच्यामध्ये रेखाटलेलं आहे. आणि अस्पृश्य समाजातूनही त्याविरोधात जी हालचाल सुरू झाली त्याच्यामध्ये एक नाव हे गोपाळबाबा वलंगकर यांचं येतं. आणि त्यांची विटाळ विध्वंसन नावाची पत्रिका आहे आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की अस्पृश्यता ही देवनिर्मित नसून मानवनिर्मित आहे आणि तरीसुद्धा हिंदू समाज हा इतकी प्रदीर्घ वर्ष ही अस्पृश्यतेची रीत कशी काय पाळतो या पद्धतीने त्याची मांडणी ही त्यांनी केलेली आहे. आणि मग तिथून पुढे मला वाटतं दलित चळवळीची एक जी काही भूमिका आहे तर ती तयार होत गेली. त्यावेळेला लक्षात येतं की या सामाजिक सुधारणांचा जो काही प्रवाह आहे हा आणि राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा आधी असा जो पेच आहे हा फक्त टिळक आगरकरांपुरता मर्यादित नाही तर जहाल नेमस्तवादाच्या या पार्श्वभूमीवर कीर म्हणतात की प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन पुणे.